एखादी वस्तू किती थंड किंवा किती गरम हे कसं सांगणार, कसं मोजणार, कसं बरं समजणार? हे काम करते तापमापी. तापमापी कशी बरं करते हे काम? थर्मामीटर, हाऊ डज इट वर्क? हसत खेळत शिकण्याची मजा. आजचा आपला पहिला खेळ काचेची बाटली आणि नाण्याचा. आम्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासले आणि बाटलीवर ठेवली तर नाणं जागेवरच उड्या मारायला लागलं. नाणं का आणि कसं उड्या मारायला लागलं याचा संबंध आहे तापमानाशी. सर्वात आधी थंड पाणी ओतून बाटली थंड केली. मग या रिकाम्या बाटलीवर एक नाणं ठेवलं. बाटलीच्या आतली हवा थंड झाली होती. हवेचे कण एकमेकांच्या जवळजवळ होते. हाताचे तळवे घासून गरम केले आणि बाटलीवर ठेवले. त्यामुळे बाटलीला उष्णता मिळाली. आतली हवा पण गरम झाली आणि तिचे कण एकमेकांपासून दूर दूर व्हायला लागले, वरती यायला लागले. वरती येणाऱ्या या हवेने नाण्याला धक्का दिला आणि ते लागलं उड्या मारायला. ही गोष्ट लक्षात ठेवा, उष्णता जितकी जास्त तितकं कणांमधलं अंतर जास्त. वस्तू गरम झाल्यावर प्रसरण पावतात, म्हणजेच एक्सपांड होतात. पण थंड झाल्यावर मात्र घडतं याच्या उलट. जितकी कमी उष्णता तितकं कणांमधलं अंतर कमी. थंड झाल्यावर वस्तू आकुंचन पावतात, म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट होतात. गरम झाल्यावर प्रसरण पावणं आणि थंड झाल्यावर आकुंचन होणं हाच आहे तापमापीचा नियम. तापमापीला इंग्रजीत थर्मामीटर म्हणतात. थर्मो शब्द आला आहे थर्मल वरून, म्हणजेच उष्णता. मीटर म्हणजे मोजणारा. वेगवेगळ्या गोष्टींचं तापमान मोजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची तापमापी वापरली जातात. तापमापी बनवण्यासाठी आपल्याला हवी झाकण असलेली एक काचेची बरणी, या झाकणाच्या मधोमध एक भोक पाडलेलं स्ट्रॉ, पाणी, रंग किंवा तुम्ही शाई सुद्धा वापरू शकता, प्लॅस्टिसिन नावाची चिकण माती किंवा मळलेली कणिक सुद्धा चालेल. आम्ही बनवणार तापमापी. बरणीत पाणी घ्या आणि त्यात रंग टाका. आता झाकणामध्ये स्ट्रॉ बसवा. स्ट्रॉ एकदम सरळ असला पाहिजे. स्ट्रॉला दोन्ही बाजूंनी अशा प्रकारे पॅक करा. स्ट्रॉ पाण्यात बुडला पाहिजे. तापमापी झाली तयार. आता वेळ आहे तापमापीच्या चाचणीची. आम्ही थर्मामीटर बनवला, तो आम्ही उन्हात ठेवला तर त्याचं पाणी वरवर आलं. पहिल्यांदा उन्हात. उन्हात काय झालं? तर पाणी स्ट्रॉ मध्ये वरती यायला लागलं. कारण बाहेरच्या गर्मीमुळे बरणी आणि तिच्यातलं पाणी सुद्धा गरम झालं. ते प्रसरण पावलं आणि स्ट्रॉ मध्ये वरती चढलं. गरम पाण्यातही असंच झालं. आता बरणीची तापमापी थंड बर्फावर ठेवली तर झालं उलटच. पाणी खाली खाली यायला लागलं. जास्त तापमान तर पाणी वरती यायला लागलं. तापमान कमी तर पाणी खाली यायला लागलं. आपली ही तापमापी तर खेळातली आहे, पण इतर कामांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तापमापी काटेकोरपणे बनवल्या जातात. त्या फक्त अंदाज देत नाहीत तर त्या सांगतात अचूक तापमान. या मुलांच्या हातात आहे
प्रयोगशाळेतील तापमापी, त्यात रंगीत स्पिरिट असतं आणि मध्यभागी काचेची एक पोकळ बारीक नळी असते. तापमानातील बदलानुसार लाल रंगाचं स्पिरिट या नळीमध्येच वरती खालती होतं. यावर आपल्याला समान अंतरावर रेषा आणि त्यांच्या बाजूला लिहिलेले नंबर दिसतायत. हे नंबर म्हणजेच तापमान. तापमानाचं एकक डिग्री सेल्सियस किंवा डिग्री फॅरनहाईट असतं. ही दोन्ही एककं तापमान मोजण्यासाठी वापरतात. जसं या तापमापीमध्ये आता तापमान आहे 100 डिग्री फॅरनहाईट आणि सेल्सियसमध्ये मोजलं तर हेच तापमान आहे 37.8 डिग्री सेल्सियस. एकच तापमान पण दोन एकक. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक वस्तूचं तापमान समान असतं की वेगवेगळं हे आपल्याला दाखवेल तापमापी. म्हणजे एकाच ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचं तापमान वेगवेगळं आहे. तापमानावरून आपल्याला समजतं की एखादी वस्तू किती थंड आहे किंवा किती गरम. शरीराचं तापमान आपली प्रकृती कशी आहे ते सांगतं. ते मोजण्यासाठी ही तापमापी वापरतात. या तापमापीच्या आतमध्ये मर्क्युरी म्हणजे पारा भरलेला असतो. सामान्य तापमानाला द्रव स्थितीत असलेला हा एकमेव धातू. पारा हा धातू आहे आणि म्हणूनच उष्णतेचा सुवाहक आहे. चमकदार असल्याने सहजतेने तो दिसतो सुद्धा. आपल्या शरीराचं सामान्य तापमान असतं 98.6 डिग्री फॅरनहाईट म्हणजेच 37 डिग्री सेल्सियस. तसं पाहिलं तर 97 डिग्री फॅरनहाईट ते 99 डिग्री फॅरनहाईट पर्यंत शरीराचं तापमान हे सामान्य तापमानच म्हटलं जातं. शरीराचं तापमान कसं मोजतात? हलक्या हाताने तापमापी झटका आणि त्यातला पारा खाली येऊ द्या. तापमापीला अँटीसेप्टिक द्रावण किंवा साबणाने व्यवस्थित धुवून घ्या. पारा ज्या बाजूला आहे ती बाजू तोंडात जिभेच्या खाली ठेवा आणि तोंड अलगद बंद करा. 1 मिनिटापर्यंत तापमापी तशीच तोंडामध्ये ठेवा आणि नंतर शरीराचं तापमान किती आहे ते बघा. ही तापमापी तुम्ही काखेत पण ठेवू शकता. तोंडातून किंवा काखेतून तापमान बघणं सोपं जातं आणि तापमापीचा बल्ब चारी बाजूंनी त्वचेच्या संपर्कात आल्यानं आपल्याला अचूक तापमान मिळतं. चला तर बघूया तापमापी पुन्हा एकदा. तापमान मोजण्यासाठी तापमापीचा उपयोग करतात. तापमापीच्या कार्याचा मुख्य नियम, तापमान जास्त असेल तर वस्तू प्रसरण पावतात आणि तापमान कमी झाल्यावर आकुंचित होतात. डिग्री सेल्सियस आणि डिग्री फॅरनहाईट हे तापमानाचे एकक आहेत. ही प्रयोगशाळेची तापमापी आहे लॅब थर्मोमीटर आणि ही आहे क्लिनिकल थर्मोमीटर, जी फक्त शरीराचं तापमान मोजण्यासाठीच वापरतात. शरीराचं सामान्य तापमान साधारणपणे 98.6 डिग्री फॅरनहाईट म्हणजेच 37 डिग्री सेल्सियस असतं. आता तुम्हीच सांगा, गरम पाण्यात ही बाटली ठेवल्यावर तिच्या तोंडाशी लावलेला हा फुगा आपोआप कसा बरं फुगला? आणि बर्फ असलेल्या थंड पाण्यात तीच बाटली ठेवली तर काय होईल? स्वतः करून बघा आणि आम्हालाही सांगा. तापमान वाढल्यास गती वाढते, कण होऊ लागतात दूर, कमी जागेत ते सामावत नाहीत, प्रसरण पाऊन जातात वर, थंडावा असल्यास होते उलटे,
कण येतात जवळ जवळ, कमी जागेत आकुंचन पाऊन नळीत येतात खाली धावून। तापमान वाढले तर पारा चढे, अन कमी असल्यास खाली उतरे। नियम हाच आणि हाच पक्का, गरम असेल तर प्रसरण आणि थंड असेल तर आकुंचन।